मिळेल. जो संघ तुम्हाला आता प्रथम फलंदाजी करण्यासाठी या मैदानावरती, त्यांचे दोन फलंदाज उतरलेले आहेत. सहा षटकांचा हा टोटल सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल आणि सहा षटकांमध्ये चार गोलंदाजांचा वापर तुम्हाला इथे करायचा. पहिले दोन पॉवर प्लेची पहिली षटकं आपल्याला बघायला मिळतील. LBW लेग बी फोर्स हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 जर सोडला तर बाकीचे सगळे नियम आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये आपण सुरू ठेवलेले आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो. पहिला सामना आपला आहे आणि खूप चांगले क्रिकेट खेळा, शिस्तप्रिय खेळ खेळा. पहा, ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे आणि दोन्ही संघ एक चांगले संघ तुम्हाला टेनिस क्रिकेटमधले बघायला मिळतील. आज मैदानामध्ये एकमेकांची गाठ त्यांचे पडलेले आहे. याआधी कधी ते एकमेकांच्या समोर आले असतील नसतील आपल्याला माहीत नाही, मात्र हवेली पुणे प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेमध्ये मात्र या दोन संघांची गाठ पडतीये. टॉस जिंकला प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू असा डिसिजन त्यांनी घेतला. समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि त्या संघाने सुद्धा पहा त्या फलंदाजीला आमंत्रणाला मान देऊन पहिले दोन फलंदाजी करण्यासाठी उतरलेले आहेत. पहिली जोडी आपण पाहतोय आता इथे खेळण्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल गणेश शिंदे आणि अजिंक्य. गणेश आणि अजिंक्य ही पहिली जोडी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती 55-56 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सुरुवात करेल पहिल्या षटकाला. विजूमामा आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्कोरर आपण पाहतोय, मेन पंच सांगतायत की सामन्याला आपण सुरुवात करतो. यस आणि पा फेकी गोलंदाजीचा जो डिसिजन आहे तो थोडासा नियम तुम्ही समजावून घ्या. एखाद्या गोलंदाजानं जर चेंडू फेकला तर मात्र पहा त्याचं थोडंसं ऑन केलं जाईल गोलंदाजाला आणि त्यानं पुन्हा जर चेंडू टाकला फेकी तर तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी बंद असेल. हा नियम या स्पर्धेमध्ये थोडासा आपण कडक ठेवलेला आहे कारण फेकी गोलंदाज हे टेनिस क्रिकेटला लागलेलं एक प्रचंड मोठं ग्रहण आहे आणि ते ग्रहण पहा काढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तो सुरू झालेला आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षयला आपण पाहतो. अक्षय कटकेच्या हातावरती हा चेंडू आजच्या दिवसाला होणारी ही सुरुवात आहे आणि समोर डावखऱ्याचा फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला तुम्हाला बघायला मिळेल. गणेश ऑन स्ट्राईक, गणेश शिंदे समोर आहे आणि अर्थात अक्षय कटकेच्या हातावरती हा चेंडू पॉवर प्लेच असणार. पहिलं षटक क्षेत्रक्षणामध्ये केलेले चेंजेस तुम्ही बघा. डीप लॉग ऑन मध्ये खेळाडूला उभं करून ठेवलंय. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे. शॉर्ट मिडविकेट मध्ये तुम्हाला खेळाडू बघायला मिळेल. डीप शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू, शॉर्ट मिडविकेट आणि असे क्षेत्ररक्षण घेऊन तुम्हाला बघायला मिळेल. हा क्षेत्ररक्षक गोलंदाज सामन्याला सुरुवात करतोय. आता पाहायचं ही खेळपट्टी खऱ्या अर्थानं गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे की फलंदाजांच्या प्रेमात ह्या खेळपट्टी पडलेली आहे, येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. आजच्या दिवसातली होणारी ही सुरुवात आणि पहिला चेंडू वाईट बॉल आहे. मेन पंचांनी इथे इशारा दिला वाईट. एका अतिरिक्त धावेनं आपण पाहतो संघाचं खातं ओपन होतोय. अकाउंटवरती एक धाव, तो शून्य आकडा होता, तो धावपलीकडे तो शून्य आकडा हल्ला जाईल. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो आम्ही आणि आता ह्या शून्यातून झालेली सुरुवात. एक धाव धावपलीकरती आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 तो वाईट चेंडू दिला जातो आणि तो वाईट चेंडू होणारी ही सुरुवात आहे. ओ यावेळेस त्यानंतरचा चेंडू डायरेक्ट इस्टनवरती जाऊन आदळतोय आणि फलंदाज क्लीन बोल्ड, पहिला धक्का. आजच्या दिवसातली आणि या स्पर्धेतली होणारी सुरुवात. पहिला व्हाईट बॉल पडला होता मात्र त्यानंतर गणेश शिंदे तो चेंडू समजू शकला नाही आणि तो चेंडू जाऊन डायरेक्ट रेस्तांवरती आदळला. क्लीन बॉल, फलंदाज शून्यावरती बाद होतोय. पहिला धक्का इनामगाव संघासाठी हा फार मोठा असेल. पहिलं खिंडार इथे आता पहिला फलंदाज शून्यावरती बाद झाल्यानंतर आता विकास 03 क्रमांकाचा जर्सी परिधान करून पहा मैदानामध्ये उतरलेला आहे. त्याला मात्र आता इथून पुढे एक शांत पद्धतीनं शांत डोक्यानं इथून पुढेचा प्रवास करणं गरजेचं आहे कारण आता शून्यावरती आपला फलंदाज कोसळल्यानंतर आता हा सामना नॉकआउट हे खूप महत्वाचं आहे कारण इथे हारणाऱ्याला परत संधी नाही. त्यामुळे प्रत्येकाला हा सामना जिंकण्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर एक दिशा बदलणारा हा चेंडू थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन थांबतोय. पुन्हा निर्धाव चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू जरी या गोलंदाजाने वाईट टाकला असला तरी त्या गोलंदाजाने त्यानंतरची केलेली सुरुवात तुम्ही बघा. पहिल्या चेंडूवरती त्यानं फलंदाजाला पहा तंबूचा रस्ता दाखवला आणि आता नवीन खेळाडू विकासला सुद्धा त्यानं पहा एक फिरकी चेंडू टाकला आणि तो चेंडू थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन थांबला. आता या खेळपट्टीवरती किती धाव बनवतील सहा षटकामध्ये
ओ यावेळेस दानसिंग दाऊन दी विकेट, एक दोन पावले पुढे सरसावत हा चेंडू पॉइंट मध्ये शतरक्षक समोर आहे. एक सिंगल इथे मिळेल आणि एका सिंगलच्या साईन विकास आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करेल. एक सिंगल इथे मिळाली आणि व्हाईटची एक, अशा दोन धावा धावपलकीवरती पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती सुरू असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक आपल्याला बघायला मिळेल. पहा टेनिस क्रिकेट आज खूप प्रगत झालेला आहे खेळ तुम्हाला बघायला मिळेल. आज टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक खूप खूप मोठ्या स्पर्धा प्रत्येक गावामध्ये मी पाहतोय. क्रिकेटच्या स्पर्धा सातत्यानं आपल्याला बघायला मिळत आहेत आणि टेनिस क्रिकेटमधली प्रचंड मोठी ही स्पर्धा हवेली तालुक्यामध्ये हवेली पुणे प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचं झालेलं आज आयोजन. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस तुम्हाला या मैदानामध्ये बघायला मिळेल आणि पहिल्या दिवसातला पहिला सामना या दोन संघांमध्ये आपण पाहतो. या दोन संघांची गाठ इथे तुम्हाला बघायला मिळेल. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून गेलेला हा चेंडू, मेन पंचांचा डिसिजन तो आला. एक अतिरिक्त धाव आपण पाहतो धावपलीवरती घेऊ. आता पहा नॉकआउट सामने असल्या कारणानं प्रत्येक संघाला एक प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे, एका नियोजनानं मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे. कारण आता इथून पुढे जे संघ एकमेकांच्या समोर खेळतील त्यांना ते संघ अनोळखी असणार आहे. काही खेळाडू एकमेकांना ओळखतही असतील, मात्र काही संघ काही खेळाडूंना त्यांची पहिल्यांदा या मैदानावरती गाठ तुम्हाला पाहायला मिळेल पडेल. त्यामुळे एक तुमच्याकडे प्लॅनिंग असणं फार गरजेचं, एक नियोजन असणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही ते प्लॅनिंग करून मैदानामध्ये तुम्ही नक्कीच उतरला असाल. प्लॅनिंग कसं करावं याचा एक फार मोठा इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही महाराजांचा इतिहास वाचा. तुम्ही मन में है विश्वास, विश्वास नांगरे पाटलांचं जर बुक कधी तुम्हाला वाचायला मिळालं तर ते तुम्ही वाचा. त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील बरेचसे प्लॅनिंग कसं असावं. हा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक काय डाऊन दी बॉल, डिसिजन येतोय. पहा मला मेन पंचांचा स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं, त्यानंतर मेन पंचांचा हा डिसिजन, हा नो बॉल आहे. नो बॉल हा बीमर पद्धतीचा नो बॉल होता. पहा गोलंदाजानं डायरेक्ट कमरेच्या वरती जर चेंडू टाकला तर तो नो बॉल देण्याचा अधिकार पहा पंचांकडे आहे. आता हा नो बॉल सुद्धा क्रिकेटमध्ये नियम आहे, आपण सहा प्रकारे नो बॉल देऊ शकतो, त्यामधला हा एक प्रकार जर बीमर पद्धतीचा नो बॉल. आणि प्रत्येक चेंडूवरती फ्री हिट असते, आता या चेंडूवरती सुद्धा फ्री हिट तुम्हाला बघायला मिळेल. आणि पहा फ्री हिटचा चेंडू, विकास डान्सिंग डाऊन दी विकेट, पुन्हा एकदा एक दोन पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळत होता. मिड ऑनला हा चेंडू जाईल, फक्त एक सिंगल इथे मिळेल आणि एका सिंगलच्या साईनं मी धावपलीवरती जातो. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती सुरू असताना एक गडी बाद सहा धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता पहा भिवरी हा संघ तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतो, त्यांनी टॉस जिंकला आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू कारण त्यांना ह्या विकेटचा अंदाज नाही. पहिल्यांदा पहिला सामना खेळण्यासाठी ते संघ उपस्थित आहे, त्यामुळे ते त्यांनी पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला आणि तो संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरलेला सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. ओ हा तिसरा व्हाईट बॉल या ओव्हरमधला तुम्हाला बघायला मिळेल. हा विकेट जरी मिळाली असली तरी तीन चेंडू या गोलंदाजानं व्हाईट टाकलेत. गोलंदाजे मार्कवरती असणारा गोलंदाज जर तुम्ही बघितला, अक्षय कटकेला तुम्ही पहा पहिल्या षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाजे मार्कवरती पाहतोय की हा तिसरा व्हाईट चेंडू त्याच्या हातामधनं टाकण्यात आला. पहा चेंडू या वेळेस सरळ बॅटनं हा तडाखा, एक बाउन चेंडू सीमारेषेला आग लावतोय. I know you want it. पा इथे या चौकाराच्या सहाय्याने षटक क्रमांक एकचा खेळ मैदानामध्ये संपला जाईल. आणि एक षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती धावपलक दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावपलीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे संपलेला आहे. दुसऱ्या षटकाला होती ही सुरुवात आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अमोल 81 क्रमांकाचा जर्सी प्रदान केलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतोय. समोर विकास पुन्हा एकदा, हो यावेळेस बॅकफूटवरती जात एक स्क्वेअर कट पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पहा एक वाऱ्याच्या वेगात टप्पा पडल्यानंतर थेट तो चेंडू अर्थात विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन थांबतोय. की पहा आता हे सगळे ग्रामीण भागातले जरी खेळाडू असले तरी तुम्ही पहा ग्रामीण भागातले क्रिकेटर कशा पद्धतीने खेळ करतात. तुम्ही बघा 11 धाव आहेत, एक गडी बाद दुसऱ्या षटकाला आपण पाहतो झालेली सुरुवात तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये पहा पहिला चेंडू वाईट पडल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता, मात्र आता ह्या दोन खेळाडूंनी आपला डाव सांभाळलेला आहे. कारण आज जबाबदारी खूप मोठी आहे, नॉकआउटचे सामने असल्या कारणानं प्रत्येक खेळाडूचा रोल तितकाच महत्वाचा असतो. आणि आता पहा हा किल्ला कोण जिंकणार हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोणाला महत्व नाही, किल्ला जिंकतो कोणाला महत्व आहे. आणि या स्पर्धेचा किल्ला कोण जिंकणार आता आपण पाहतो. ही सुरुवात तर खूप चांगली आहे आणि असं म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला, म्हणजे इतकी गोड सुरुवात आपण पाहतो. असा इथून सातत्यानं आता इथून पुढे 4 दिवस ही स्पर्धा आपल्या जवळसमोर अशी सातत्यानं आनंद देणारी समोर असणार आहे. आज उद्घाटनाचा दिवस अर्थात दादांचा वाढदिवस
आणि त्या वाढदिवसानिमित्त केलेलं आयोजन, यावेळेस हा चेंडू आकाशाला गवसणी घालणार हा तडाखा. आकाशाला गवसणी घालणारा तो तडाखा होता, आसमान दाखवलं गोलंदाजाला आणि हवाई मार्गाने तो चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. ओ बा, पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटवरती जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही पहा, विकास हा 03 क्रमांकाचा परिधान केलेला तो खेळाडू तुम्हाला जर्सी त्यानं परिधान केलेला आहे. त्याने मात्र या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलंय. पहिली दोन पॉवर पिचची षटकं तुम्हाला इथे बघायला मिळतील. 6 षटकांचा हा टोटल सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. विकेट किपर मात्र पहा, आता थोडेसे चेंजेस क्षेत्ररक्षणामध्ये करतोय. डीप लॉकऑफमध्ये एका खेळाडूला उभं करून ठेवलंय आणि दुसरा खेळाडू तुम्हाला डीप लॉकऑनमध्ये बघायला मिळेल. आणि बाकीचे सगळे खेळाडू पॉवर प्ले असल्या कारणाने क्षेत्ररक्षण अर्थात ते सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ओ, यावेळेस खोलवर पद्धतीचा हा चेंडू, सरळ बॅटनं हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक समोर आहे, एक सिंगल घेतली दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न आणि दिवसा ढवळ्या केलेली एका धावेची चोरी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. एक धाव चोरली तिथे, दोन धाव मिळाल्या, दोन धावेने धावपलक सुद्धा पुढे सरकेल. धावपलकीवरती आपण जाऊ. 19 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती सुरू असताना अजूनही शांतता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कदाचित वादळापूर्वीची सुद्धा शांतता असू शकते. शैलेश रोडे अँड टीम, त्यांचं सुद्धा आगमन आपण पाहतो. रवी सरांचं आगमन इथे होतंय. हो, यावेळेस पहा, प्रचंड मोठा अपील मेन पंचांकडं बघायचं. विजू मामा मेत्रे आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि इथे बा, विकास जो खेळाडू आपण पाहतो स्ट्राईक एंडला, त्याच्यावरती त्याच्या विरोधामध्ये केलेलं एक प्रचंड मोठा अपील तुम्हाला इथे बघायला मिळालं. आणि बॅट सिकट घेणारा तो चेंडू विकेट किपरनं टिपलेला, तो एक अफलातून जाईल कॉट बियंड हा शिकार आणि धक्का क्रमांक 2 इनामगाव संघासाठी आपण पाहतो हा असेल. आता जे दोन संघ आपण पाहतो समोरासमोर आहेत, आता इनामगावचा जो संघ तुम्हाला प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळतोय. इलेव्हन ब्लास्टर्स इनामगाव हा संघ तुम्हाला इथे प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळेल. विशाल हा नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आपण पाहतो इथे पदार्पण करतोय. हा दुसरा धक्का आहे दुसऱ्या षटकामध्ये. चांगला खेळ आपण पाहतो विकासच्या बॅटमधून आपण बघत होतो, मात्र बॅट सकड घेणारा तो चेंडू होता आणि कॉट व्हेंटचा शिकार तो ठरला आणि धक्का क्रमांक 2 अर्थात 11 ब्लास्टर्स इनामगाव संघाला इथे मिळाला. दुसरं षटक आपण अजूनही प्रगतीपथावरती पाहतोय. आता ते समाप्तीच्या उंबरट्यावरती तुम्हाला बघायला मिळेल. 19 धावा धावपलीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहा, यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंप वरती असणारा ऑफ साईड वरती हा चेंडू शरापासून दूरवरती ठेवला होता आणि निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 2 खेळ पाहता पाहता आपल्या डोळ्यासमोर संपला. सुद्धा 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 ब्लास्टर्स इनामगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट मिळाली होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा एक फलंदाज बाद झाला. 2 षटकं संपली, अजूनही 4 षटकांचा खेळ इथून पुढे मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शिल्लक आहे. आता खूप मोठं स्वप्न अर्थात घेऊन दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत, कारण आज नॉकआउट सामने आज एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण वन हाफ पद्धतीचे सामने आपण पाहतो आता इथे खेळतो. लीग पद्धत कोणती इथे नाही, हरणाऱ्याला हे जग दुसरी संधी देत नाही आणि इथे सुद्धा हरणाऱ्याला दुसरी संधी नाही. त्याचं स्वप्न दोन्ही संघांनी बघितलेलं आहे. 51,000 रुपयांचा पारितोषिक आणि दोन्ही संघांना बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं यामध्ये कोणतीही शंका नाही आणि स्वप्न पूर्ण होतात. फक्त तुम्ही त्या स्वप्नांचा पाठलाग करणं बंद करू नका. सचिन तेंडुलकर दी गॉड ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, क्रिकेटचा देव, त्याचं ते वाक्य आहे. स्वप्न सच होते हे बस आपण स्वप्नों का पीछा करना बंद मत करो. त्यामुळे सातत्यानं जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहा आणि तुमचं प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर सुद्धा यशाला पर्याय नसणार आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला, आणि तुम्हाला स्वतःभोवती एकरूपता साधता येणं फार गरजेचं आहे. 2 षटकं संपले, 19 धावा धावपलीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आत्तापर्यंतचा खेळ आपण बघितलेला आहे. कदाचित ही परिस्थिती आत्ता आपल्याला बघायला मिळते, इथून पुढे परिस्थिती बदलू सुद्धा शकते. हा 4 गोलंदाजांचा वापर, 2 6 ओव्हरला ना 4 बॉलर, 2-2 1-1 असा गोलंदाजांचा वापर तुम्हाला 6 षटकं टाकण्यासाठी करायचा आहे.
आणि हा नियम पा टॉस करण्यासाठी पा कदाचित आपण पाहतो पहिला 5 षटकांचा सामना आपण घेणार होतो, मात्र त्यानंतर आपण थोडंसं चेंज यामध्ये केलं आणि त्यानंतर आपण 6 षटकांचा सामना ठेवला आणि 6 षटकामध्ये तुम्हाला 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे 6 षटकं टाकण्यासाठी. 2 षटकं पॉवर प्ले जी संपली त्यामुळे आता क्षेत्ररक्षणाचं एक फार मोठं बंधन तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळेल, कारण आता 5 क्षेत्ररक्षक बॉन्डलाईनवरती आपल्याला उभे असताना बघायला मिळतील. डीप लॉग ऑफ लाईक खेळाडू, डीप लॉग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगमध्ये तुम्हाला खेळाडू पाहायला मिळेल. कवर आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट कवर, त्यानंतर लेग स्लिपमध्ये तुम्हाला एक खेळाडू बघायला मिळेल. असं क्षेत्ररक्षण घेऊन पुन्हा एकदा मला वाटतं ज्या खेळाडूनं पहिलं षटक टाकलं होतं तोच खेळाडू तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय, अर्थात तो खेळाडू अक्षय कटके. पहिल्या ओव्हरमध्ये पा विकेट मिळालेला हा गोलंदाज आहे आणि पुन्हा एकदा संघ नायकानं त्याला त्यावरती विश्वास दाखवला आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पुन्हा त्याच्या हातावरती चेंडू दिलेला आहे. आतापर्यंत 19 धावा धावपलीकरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि तिसऱ्या षटकाला आपण पाहतो ही सुरुवात. विकेट किपरला हा चेंडू आपण पाहतो थोडासा त्याच्या जवळून गेला, त्याला थांबवता आला नाही, मात्र त्याच्या पाठीमागचा खेळाडू आहे त्यानं तो चेंडू थांबवला. व्हाईट बॉल आणि एक सिंगल धाव आपण पाहतो इथे पळून, अशा टोटल 2 धावेनं धावपलक पुढे सरकेल. धावपलीकरती 21 धावा, षटक क्रमांक 3 झालेली ही सुरुवात आपण पाहतो मैदानामध्ये. की तुम्ही पाहता हा टेनिस क्रिकेटचा खेळ खूप जास्त प्रगत झालेला आहे आणि प्रत्येक माणूस या खेळावरती प्रचंड प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी प्रत्येक गावामध्ये तुम्हाला त्या अशा टेनिस क्रिकेटच्या खूप चांगल्या मोठ्या स्पर्धा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तुम्ही पाहता हा हवेली तालुक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रिकेटचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्यामध्ये हवेली तालुक्यानं सुद्धा आपल्याला एक चांगले चांगले क्रिकेटर दिलेले आहेत, यामध्ये कोणतीही शंका नाही. आता तुम्ही पहा 11 ब्लास्टर्स इनामगाव सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उपस्थित झाला आणि खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, खेळायला मिळेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण इतकं देखणं ग्राउंड, टफ विकेटवरती खेळण्याची संधी मिळणं, पहा हा चेंडू डीप लॉग ऑफ, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली डीप लॉग ऑफ मध्ये तो चेंडू खूप जास्त उंच गेला होता आणि क्षेत्ररक्षकाने टिपलेला तो एक सोपा जाईल. आणि तिसरा फलंदाज आपण पाहतो इथे कोसळला, धक्का क्रमांक 3, नऊ महाराष्ट्र भिवरी संघ तुम्ही पहा मैदानामध्ये जो खेळताना आपण पाहतो, क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला बघायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजानं, पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा एक विकेट त्याला मिळाली होती आणि त्याचं दुसरा स्पेल अर्थात त्याचं दुसरं षटक गोलंदाजानं संघनायकानं त्याच्याकडनं टाकून घेतलं आणि त्यानं या ओव्हरमध्ये सुद्धा एक विकेट घेऊन दिलेले आहे. पहा सर्वात महत्त्वाचं परिस्थितीचं गांभीर्य, हा परिस्थिती विचारात घेऊन क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे आणि कारण हा क्रिकेट ताकदीचा खेळ कधीच नाही, हा डोक्यानं क्रिकेट आपण पाहतो खेळलं जातं, हा माइंड गेम आहे. त्यामुळे आता पाच 3 खेळाडू बाद झाल्यानंतर आता इथून पुढचे 3 षटकं, इथून पुढचे जे काही चेंडू शिल्लक असतील त्यामध्ये कशा पद्धतीने खेळायचं ही हा एक विचार करून मैदानामध्ये अर्थात 11 ब्लास्टर्स संघ, इनामगाव संघ तशा पद्धतीनं तो खेळ करणं गरजेचं आहे. कारण पहा परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही, माणूसच परिस्थिती बनवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती असते. आता विजय व्हायचा असेल तर एक चांगला खेळ तुम्हाला करावा लागणार आहे, कारण इथे मी सांगतो नॉकआउटचे सामने आहेत, जो संघ जिंकेल तो मात्र पुन्हा एकदा आपल्याला खेळताना बघायला मिळेल आणि जो संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला आता इथे रामराम ठोकावा लागणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचे सामने प्रत्येक संघाला आहे आणि खूप मोठी आनंद देणारी ही स्पर्धा आहे. आता आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे काय, जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते करून दाखवणं. आणि पहा हे दोन्ही संघ एक समान ताकदीचे आहेत, आपण तुलना करू शकत नाही की कोणता संघ हा जास्त ताकदवान आहे कोणता संघ कमी ताकदवान आहे, एक समान ताकदीचे असणारे दोन मातब्बर प्रतिस्पर्धी आपण पाहतो समोरासमोर आहेत. आणि आता इथे पहा एक चांगला खेळ दोन्ही संघांकडनं तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 खेळ इथे प्रगतीपथावरती सुरू असताना, धावपलीकरती 3 गडी बाद 24 धावा,
की तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ह्या 24 धावा धावपळी करीत बघायला मिळतील. जो नवीन खेळाडू मैदानामध्ये आता खेळण्यासाठी गेलाय तो अक्षय अक्षय गाडगेला आपण पाहतो मैदानामध्ये. एक पार्टनरशिपची गरज आता इथे बा 11 ब्लास्टर्स संघासाठी इथून पुढे आहे. एक 30-35 धावींची एक चांगली पार्टनरशिपचा खेळ तुम्हाला इथे करावा लागेल. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू धावबाजची संधी, क्षेत्ररक्षक धावतोय आपल्या पा घरट्याकडे आणि खूप जीवघेणा हा प्रवास जीव मुठीत घेऊन धावला होता आपल्या घरट्याकडे आणि हा जीवघेणा प्रवास त्यानं सुखरूपरित्या पूर्ण केला. रनिंग बिटवीन द विकेट दोन धाव आपण पाहतो इथे मिळतील आणि दोन धावीनं 11 ब्लास्टर सिनेमगाव हा संघ सुद्धा पुढे सरकेल. धावपलीकरती 26 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पदार्थ सुरू असताना 26 धावा धावपलीकरती आहेत. आतापर्यंत एक षटकार एक चौकार तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला आहे पहिल्या इनिंग मध्ये. कदाचित आताची परिस्थिती वेगळी आहे, इथून पुढची परिस्थिती कदाचित बदलू शकते कारण अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. म्हणून ह्या खेळाकडे बघितलं जातं. शपल करत हा चेंडू खेळतोय. बघा खोलवर पद्धतीचा हा चेंडू होता. आडवा बॅटना हा फटका मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव आपण पाहतो तिथे मिळेल. एका सिंगलच्या सहाय्याने धावपळी करीत आपण जाऊ. सत्तावीस धावा धावपळीकरती आपल्याला पाहायला मिळतील. शांत पद्धतीने ही सुरुवात आहे. आज पहिला दिवस आपण पाहतो या स्पर्धेमधला की तुम्ही पहा आता सातत्यानं खूप खूप चांगल्या चांगल्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं बऱ्याचशा वेळा क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघितल्या नाही. कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण आपण लॉकडाऊनमध्ये होतो. कोरोनाचं संकट जे आलं त्यामध्ये बरंच आपल्याला कोरोनामुळे शिकण्यासुद्धा आपल्याला शिकायला सुद्धा मिळालं. 27 धावा धावपळीकरती आहेत. पा तिसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती सुरू असताना की कुंदीरवाडीचा संघ सुद्धा वा इथे राहुल गुप्ता अँड टीम योगेश कुंदीर आपण पाहतो त्यांचं सुद्धा इथे आगमन आपण पाहतोय होतंय. आणि कुंदीरवाडीचा संघ सुद्धा इथे तुम्हाला यानंतर मैदानामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. वा खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं कलेक्शन आणि तितकीच चांगली फेक तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि 29 धावींवरती आपण पाहतो हा धावपळीला जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 4 झालेली ही सुरुवात आहे आणि षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज अमोल अमोलच्या हातावरती हा चेंडू तुम्हाला बघायला मिळेल. हा चेंडू यावेळेस पहा मेन पंच विजुमामा मेत्रे व्हाईट बॉलचा इशारा देतील. आता जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत विजुमामा मेत्रे, मला वाटतं तुम्ही या आधीचं क्रिकेट जर बघितलं तर या आधीचं क्रिकेट खूप वेगळं होतं आणि आत्ताचं क्रिकेट खूप वेगळं आहे. आणि विजुमामांच्या काळामध्ये जर तुम्ही गेलात तर अर्थात टेनिस क्रिकेटमधलं एक खूप मोठं नाव विजुमामांचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांच्या पाठीशी टेनिस क्रिकेटचा एक खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. यावेळेस रिव्हर्स हा प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा इथे प्रयत्न होता. कदाचित बॅटसिकड घेणारा तो चेंडू विकेट किपर प्रयत्न करत होता मात्र शेवटच्या क्षणी त्याच्या हातामध्ये तो चेंडू निसटला आणि जमिनीवरती आदळला. की बा मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जे पंच आहेत खूप मोठा अनुभव सरांच्या पाठीशी आहे. खूप जास्त क्रिकेट फक्त पाहिलं नाही तर क्रिकेट खेळलेलं आहे आणि क्रिकेट जगलेली ही माणसं तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील. की विजुमामा मेत्रे आज मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर लेग पंच राहुल गेंगट आपण पाहतो जे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये काम पाहत आहेत. आणि एक क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव या पंचांचं तुम्हाला बघायला मिळेल. आता त्यांच्या काळामधलं क्रिकेट जर तुम्ही बघितलं तर ते खूप वेगळं होतं. आता 1983-84 काळामध्ये गेला तुम्ही, 85 काळामध्ये गेला तर त्यावेळेस क्रिकेट कसं असायचं, त्यावेळेस इतकं सोशल मीडिया प्रगत नव्हतं. आता ऑर्गनायझरला ज्यावेळेस सांगायला लागायचं की बाबा आमच्या गावामध्ये स्पर्धा आहे टुर्नामेंट आहेत, मग ऑर्गनायझेशन कमिटी काय करायची, ऑर्गनायझर प्रत्येक गावोगावी फिरायचे आणि त्या पोलवरती त्यांचं ते हँडल लावून यायचे. बा यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या पाठीमागचा चित्ररक्षक तो चेंडू थांबवतोय. आता हा टीम मॅनेजमेंटचा खूप महत्वाचा खेळ असतो. तुमची टीम बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे आणि एक टीम बॅलन्स आहे. बा इथे बा नव महाराष्ट्र भिवरी संघ एक सगळे जे खेळाडू तुम्हाला एक एका कलरचे सगळे जर्सी तुम्हाला खेळाडू परिधान केलेलं बघायला मिळतील, टी शर्ट ट्रॅक पॅन्ट आणि पुरेपूर एक टीम बॅलन्स आहे. त्यांचं टीम मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता गोलंदाज वापरायचा एक टीम मॅनेजमेंट करून तो संघ आज इथे खेळण्यासाठी उतरला आणि आत्तापर्यंत खूप चांगला खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळेल. तर दुसऱ्या साईडने 11 ब्लास्टर्स इनामगाव संघ पा 3 विकेट्स त्यांच्या आत्तापर्यंत गेलेल्या तुम्हाला बघायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू विकेट नाही
31 धावा धावपळीवरती षटक क्रमांक 4 चा खेळ इथे प्रगतीपथावरती सुरू असताना हा चौथा फलंदाज बाद आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये सागर 9 क्रमांकाचा जर्सी आपण पाहतो सागरनं परिधान केलेला आहे. कदाचित संघाचा संघनायक संघाचं आज नेतृत्व त्याकडे आहे आणि ज्यावेळेस आता संघाच्या 4 विकेट्स गेल्यानंतर आता संघनायकावरती खूप मोठी जबाबदारी इथून पुढे येऊन ठेपलेली आहे आणि तो खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल खेळण्यासाठी आज उतरतोय निर्धाव चंडू आणि ह्या निर्धाव चंडूनं षटक क्रमांक आपण पाहतो एंड ऑफ 4 ओव्हर्स 4 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा 11 ब्लास्टर्स इनामगाव हा संघ आपण पाहतो हा धावपळ लगातार इथे पूर्ण करीत आहे. की तुम्ही पाहा आधीच क्रिकेट खूप वेगळं होतं. ऑर्गनायझेशन कमिटीला सातत्यानं प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगावं लागायचं की आमच्या स्पर्धा आमच्या गावामध्ये आम्ही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत की आपण आमच्या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी या. आणि त्या आधीचा जर क्रिकेटचा खेळ बघितला तर त्यावेळेस काय व्हायचं एखाद्या गावामध्ये जर स्पर्धा असायच्या ज्यावेळेस स्पर्धा जर आयोजित केल्या तर पहा ते काय करायचे पत्र पाठवायचे संघांना पत्र पाठवलं जायचं की आम्ही आमच्या गावामध्ये या दिवशी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्या पत्राद्वारे त्यांना संदेश दिला जायचा की आमच्या गावामध्ये आपण खेळण्यासाठी या. पहा पहिल्या काळी जर तुम्ही बघितलं खेळाडू उपाशीपोटी दिवस दिवसभर खेळायचे कधी कोणाला चक्कर येत नव्हती कधी कोणाला फिट येत नव्हती कारण त्यावेळेसचं क्रिकेट खूप वेगळं होतं. आताचं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल आता सोशल मीडिया आता यूट्यूब सारखे चॅनल्सवरती आपण तुम्हाला बघायला मिळेल की ही स्पर्धा आपण लाईव्ह पद्धतीनं दाखवत आहे. www.chauka.in ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पद्धतीने आज तुमच्या मोबाईलवरती नक्कीच बघायला मिळेल. मात्र पहिल्या काळामध्ये हे लाईव्ह वगैरे पहा यूट्यूब अशा क्षेत्रामध्ये पहा इतकं ते प्रगत क्षेत्र झालं नव्हतं क्रिकेटमध्ये त्यामुळे त्या काळचं क्रिकेट खूप वेगळं होतं. खूप एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला त्या काळही बघायला मिळायचं आणि विजू मामा मेथ्रे आपण पाहतो त्या काळचं क्रिकेट त्यांनी बघितलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं सुद्धा आहे. आज ते मेनपंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तुम्ही पहा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 1 जर तुम्ही बघितलं तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 1 असा आहे दी प्लेअर तुम्ही संघनायक धरून 11 खेळाडू मैदानामध्ये खेळू शकता आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 1 आहे. आणि आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 जर तुम्ही पाहिला तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक अर्थात 2 दी अंपायर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 नुसार जे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये थांबतात त्याला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 मध्ये पंचांना जागा दिलेली आहे. की प्रत्येकाला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक मंगेश हरियर आपण जर इथे असाल तर आपल्याला विनंती आहे आणि अक्षय बधे आपण जर असाल इथे तर आपल्याला विनंती आहे की आपण या इथे आपण थोडस संपर्क करा कॉमेंटरी बॉक्समध्ये. आपण मैदानामध्ये जाऊ षटक क्रमांक सुरू आहे 5व्या क्रमांकाचं आणि 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपळीवरती 4 गडी बाद 33 धावा धावपळीवरती इथे तुम्हाला बघायला मिळतील. इलेव्हन ब्लास्टर्सला कुठेतरी थांबवलंय मी म्हणेल कारण एक खिंडीमध्ये रोखून ठेवलंय कारण आता समोरचा प्रतिस्पर्धी जितका मोठा आहे तितका मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. बा दी बिग स्ट्रगल दी बिग सक्सेस असं म्हटलं जातं की जितका मोठा तुमचा संघर्ष असेल तितकं मोठं यश तुम्हाला आज मिळणार आहे. यशाची व्याख्या जर तुम्ही पाहिली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस यशाची व्याख्या काय आहे पा इथे धावफलक पुढे सरकेल इथे आपण पाहतो धावा चोरट्या घेण्याचा प्रयत्न 11 ब्लास्टर्स करतील कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या अकाउंटमध्ये धावा थोड्याशा कमी आहेत आणि इथून पुढे जिथून धावा मिळतील तिथून धावा बनवण्याचं काम 11 ब्लास्टर्स इनामगाव संघ करेल. कुंदन आपण पाहतो आपल्या सोबत जोडला जातोय एक खूप चांगला खेळाडू म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे आणि मंगेश हरियर सुद्धा आणि यस विकास राठोड यावेळेस स्लोअर फुलटॉस हा चेंडू होता इथे मात्र बॅटवरती तो परफेक्ट मिडल करता आला नाही आणि निर्धाव चेंडूने षटक क्रमांक सुद्धा संपला जाईल 5 क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ संपला 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीवरती 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 ब्लास्टर्स इनामगाव. की पहा आता काष्टी जर तुम्ही बघितलं असेल VCC मांडवगणचा संघ मी खेळताना बघत आलोय. आता VCC मांडवगण हा संघ खेळताना त्यावेळेस मी गनवाईज बघत होतो ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या स्पर्धा असतात गनवाईजच्या स्पर्धा असतात त्यावेळेस VCC मांडवगणचा संघ मी बऱ्याचशा ठिकाणी खेळताना बघितलेला आहे. विकी राठोड अँड टीम विकास राठोड सरांचं सुद्धा इथे आगमन आपण पाहतो होतंय. आज कुंदिरवाडीचा संघ पूर्ण ताकदीनं आलाय. बहा चेंडू यावेळेस थोडासा शॉर्ट पिच मिडल होत नाही परफेक्ट बॅटवरती मात्र नो मॅन्स लँड जिथे एकही शतरक्षक उभा नव्हता तिथे हा चेंडू जाऊन थांबेल आणि तोपर्यंत धावा आपण पाहतो पळून पूर्ण होतील. बघायचं आता इथे धावा पळून किती पूर्ण होता डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न होता आणि इथे धावा आपण पाहतो मिळतील त्या म्हणजे 3
आणि तीन धावेने धावपळकीवरती धावपळक पुढे सरकले 11 ब्लास्टर्सचा। चव्हाण साहेब, आपण जर मैदानावरती असाल तर आपल्याला विनंती, आपली टीम लिस्ट आपल्याला इथे द्यायची आहे, त्यामुळे आपण ताबडतोब या इथे। की पहा, VCCI मांडवगण संघ मी बऱ्याच ठिकाणी खेळताना बघत आलेलो आहोत, त्या संघाला पाहत आलो। पहा चेंडू, यावेळेस साडवा बॅट ना फटका आहे, मिड विकेट, क्षेत्ररक्षक समोर, मात्र चेंडू सीमा रेषेला आग लावतो हा चेंडू, 4 रन। इथे दोन क्षेत्ररक्षक होते आधी, त्यांना तो चेंडू थांबवता आला नाही सीमारेषेच्या बाहेर, कारण हे शेवटचं षटक आता सुरू झालेलं आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो अर्थात एक प्रयत्न 11 ब्लास्टर्स करेल, यामध्ये कोणतीही शंका नाही। जितका जास्त धावपलक, शेवटचं षटक आहे, 44 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि यावेळेस लोअर पद्धतीचा हा चेंडू आणि 5 वा फलंदाज। हा नवीन खेळाडू मैदानामध्ये सूरज, 96 जर्सी क्रमांक परिधान करतोय, लोकेश लोणारी, लोकेश लोणारी आपण जरी असाल मैदानावरती तर आपल्याला विनंती आहे की आपण या इथे। बा इथे 5 वा फलंदाज बाद, म्हणजे निम्मा संघ आपण पाहतो इथे कोसळतोय आणि धावपलकीवरती धावा आपल्याला 44 बघायला मिळतील 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातले काही चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये आता इथून शिल्लक आहेत। आतापर्यंत 44 धावा आपण पाहतोय संघ 11 ब्लास्टर्स बनवू शकलेला आहे आणि पाय हा संघ सातत्यानं बाहेर गावी खेळताना मी बघत आलेलो आहोत। पहा यावेळेस परफेक्ट गॅप, खूप गॅप आहे मोठा, मात्र क्षेत्ररक्षक बरंच अंतर क्रॉस करून चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्याने चेंडू थांबवलं सीमारेषेच्या आतमध्ये, एक चांगली फेक आणि फलंदाज। धावबाद तिथे फलंदाज सागर ऑन स्ट्राइक, 46 धावा धावपलकीवरती, सागर मात्र शांत आहे, सागर त्याला एक सुनामी आणावी लागेल, पुन्हा धावबादची कदाचित संधी आणि अजून एक फलंदाज धावबाद, धक्का क्रमांक 7, 7 वा फलंदाज बाद आणि इनिंग क्रमांक कदाचित आपण पाहतो इथे 1 क्रमांकाचे आपण पाहतो इथे संपले जाईल आणि 6 षटकांचा खेळ आपण मैदानामध्ये बघितला। 6 षटकांच्या समाप्तीनंतर इलेव्हन ब्लास्टर्स इनामगाव संघ बनवतोय 47 धावा, तर आता अर्थात नवमहाराष्ट्र भिवरी या संघासाठी आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 36 चेंडूमध्ये गरजेच्या असतील 48 धावा। 36 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल। आजच्या दिवसातला पहिला सामना आहे आणि यानंतरचा जो सामना आहे तो सामना आपण पाहतोय, आता लगेच आपण या इनिंग नंतर सुरू करणार आहोत, त्यामध्ये आपला टॉस होणं गरजेचं आहे, तर यानंतरच्या जो दोन्ही संघांचा सामना आहे मी आपल्याला आवाज देईल आता 1-2 मिनिटांमध्ये। आपण टॉस करण्यासाठी येताना आपल्या सोबत आपल्या संघाच्या प्लेइंग 11 लिस्ट सुद्धा घेऊन या, कारण त्या टीम आपल्याला ऍड करायच्यात। छत्तीस चेंडू आणि 48 धावांची गरज असणारा हा सामना आपण मैदानामध्ये बघणार आहोत। फिल्डिंग टीमला विनंती, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि नवमहाराष्ट्र भिवरी आपल्याला 2 फलंदाज पाठवून द्या आतमध्ये, कारण अजूनही 6 षटकांचे बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत, आज पहिला दिवस आपला आहे।
पहिला सामना आपण बघितला, समोरच्या संघाला त्यांनी फक्त 47 धावींवरती रोखलेला आहे, तर 48 धावा रोखण्यासाठी अर्थात 11 ब्लास्टर्स इनामगाव संघ प्रयत्न नक्कीच करेल आणि एका साईडनं 48 धाव बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील तो म्हणजे नवमहाराष्ट्र भिवरी. या दोन संघांची लढाई आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघायचं आजच्या दिवसातला पहिला सामना कोण जिंकणार आहे, येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. हा सर, नवीन बॉल सुद्धा आपण पंचांना आता इथे एक देऊ, कारण दुसऱ्या इनिंगला आपण नवीन बॉल वापरणार आहोत. चव्हाण साहेब या आपण इथे, आणि सचिन कांचन आपण जरी उपस्थित असाल तर आपल्यालाही विनंती की आपण इथे या. राजेंद्र चव्हाण साहेब आपल्याला विनंती, आपण ताबडतोब या इथे. यानंतर होणारा सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल, यूके स्टार उरुळी कांचन विरोधामध्ये मोरिया क्रिकेट क्लब अष्टापूर, या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत आपण बघणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल फलंदाज. पहिल्या फलंदाजांची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये उतरते, 36 चेंडू आणि 48 धावींची गरज. पहिलं षटक आपण पाहिलं मैदानामध्ये आधी, पहिल्या षटकाची कशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली होती. पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट घेण्यामध्ये अर्थात गोलंदाजाला यश आलं होतं नवमहाराष्ट्र भिवरी संघाच्या. आता इथे बारी आहे 11 ब्लास्टर्स इनामगाव, 48 धावा रोखण्यासाठी तो संघ मैदानामध्ये आपण पाहतो इथे उतरलेला आहे. आता बा पहिल्या क्रमांकाची जोडी उतरते अर्थात अजिंक्य खटके तुम्हाला मैदानामध्ये, अजय खटके आणि अक्षय गायकवाड ही पहिल्या क्रमांकाची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये नवमहाराष्ट्र भिवरी संघाकडनं आपण पाहतो खेळण्यासाठी तो संघ उतरलाय. तर दुसऱ्या साईडनं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजे मार्कवरती बघायचंय अर्थात 11 ब्लास्टर्स इनामगाव संघाच्या साईडनं गोलंदाजे मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. काय कोण आहे पहा तुमचा गोलंदाज, नाव सांगा. 12वा खेळाडू आणला नाही आपण, आहे ना. या 12वा खेळाडूचा सुद्धा खूप महत्वाचा रोल असतो. बघा पहिले 11 जितके महत्वाचे असतात ना तितकाच 12वा खेळाडू सुद्धा महत्वाचा असतो. नाव सुद्धा आपल्याला आता इथे का ही स्पर्धा लाईव्ह पद्धतीने आपण दाखवतो त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव आपल्यापर्यंत असणं गरजेचं आहे. तर नावापाशी काय सहजासहजी म्हटलं जातं मात्र नावातच सगळं काही आहे. विशाल पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजे मार्कवरती सुरुवात करतोय. पाहुलपेत हे षटक, 36 चेंडू, 48 धावींची गरज. आजच्या दिवसातला होणार हा पहिला सामना एका साईडनं नऊ महाराष्ट्र भिवरी समोर आहे, तर इनामगाव अर्थात 11 ब्लास्टर्स पा इथे सामन्याला होणारी सुरुवात. आणि पहिला चेंडू बघा डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत एक टप्पा हा चेंडू थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये निर्धाव पद्धतीचा आहे. बा मी सातत्यानं सांगितलं तर हे खेळाडू जे खेळत आहेत जे पर्पल कलरचे ज्यांनी टी शर्ट परिधान केलेले आहेत
या सगळ्या खेळाडूंना मी खेळताना बघितलेलं आहे बीसीसीआय मांडवगण संघाकडनं, आणि त्यांचा खेळ मी सातत्यानं बघत आलोय, त्यामुळे त्या खेळाडूंकडे ताकद चांगली आहे. एक चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा भरणा असणार हा इलेव्हन ब्लास्टर्स अर्थात इनामगावचा संघ आहे, मात्र एक तितकाच चांगल्या फलंदाजाचा भरणा असणारा नव महाराष्ट्र भिवरी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू स्क्वेअर कट पॉइंट आणि सीमारेषा बाहेर, चार रन. चार धावा इथे आपण पाहतोय नव महाराष्ट्र भिवरीनं केलेली एक अफलातून सुरुवात. पहिला जरी निर्धाव चेंडू तुम्ही बघितला असला तरी दुसऱ्या चेंडूवर स्क्वेअर कट आणि तिथे चौकार तुम्ही पाहिला हा चेंडू. यावेळेस मात्र हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू खेळलाय. एक सिंगल आपण पाहतो इथे मिळेल, एका सिंगलच्या सहाय्यानं पाच धावा धावपळीवरती पहिल्या षटकाला झालेली सुरुवात आहे. हवेली पुणे प्रीमियर लीग 2020 ही स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि प्रशांत दादा काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय या स्पर्धेचं केलेलं एक दिमागदार आयोजन आज आपण पाहतोय. 51,000 रुपयांची असणारी पहिलं पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. पहा पुरेपूर शपल केलं होता चेंडू आडव्या बॅटनं, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये तिथे चेंडू गेला होता. एक सिंगल इथे मिळेल, एका सिंगलच्या सायनं धावपलीकीवरती सहा धावा. पहा आता 48 धावांची गरज असताना योगेश स्टार उरुळी कांचन संघाचे संघनायक आपण पाहतो या ठिकाणी आलेले आहेत. तर मोरिया फायटर्स अष्टापूर संघाचे संघनायक प्लेइंग इलेव्हन इथे आपले इथे आलेले आहे. धन्यवाद. वाईट बॉल. योगेश स्टार उरुळी कांचन संघाचे प्लेइंग इलेव्हन लिस्ट आता इथे जमा होते. आपण या इथे मोरिया संघाच्या संघनायकांना विनंती की आपण इथे संपर्क करा, आपला टॉस या ठिकाणी होणार आहे. यानंतर ह्या दोन संघांची लढत आपण पाहतोय मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर पाहता इथे पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो प्रगतीपथावरती पाहतोय. 48 धावांची गरज असणार हा संघ तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळेल. आणि दोन्ही संघांकडनं आता पॉवर प्लेची जी दोन षटकं असणार आहेत ना ती खूप महत्वाची असणार आहेत. ओ यावेळेस जीव मुठीत घेऊन आपल्या घड्याकडे धावत होता, एक रिस्क घेतली होती, मात्र हा एक जीव घेणा प्रवास पूर्ण होता आणि दोन्ही खेळाडू आपल्या घड्यामध्ये सुरक्षितरित्या पोहोचत आहेत. आणि एंड ऑफ वन ओव्हर्स एक षटकाचा खेळ सुद्धा आपण पाहतो मैदानामध्ये संपला जाईल. एक षटकाचा खेळ संपला, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीकडे धावा आहेत 10 धावा. दुहेरी अंकामध्ये हा धावपलक आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक 10 धावा धावपलीकडे इथे तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण पाहतो आता इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं ते षटक होतं, 10 धावा आपण पाहतोय गोलंदाजाने खर्च केला. तर आता हे पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे बघायला मिळेल आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजे मार्गवरती गोलंदाज गणेश हा दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. की पहा आता मांडवगणचा जो संघ होता तो गनवाईज खेळत होता, त्यामुळे तो सगळे गणातले खेळाडू घेऊन तो संघ मैदानामध्ये राहूमध्ये मी हा संघ खेळताना बघत होतो. आणि बीसीसीआय मांडवगण आता राहूगावमध्ये सुद्धा येत्या 26 जानेवारीला एक स्पर्धा सुरू होते. 4 ओपनचे हाफ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. 2 तालुकावाईज आणि 2 गाववाईज अशा पद्धतीची राहू प्रीमियर लीग सुद्धा पाहता. ती प्रीमियर लीग नसणारी मात्र राहूगावमध्ये ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. हा चेंडू लेग स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा होता. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अवलंब आपण पाहतो मेनपंच करतील. हा एक स्वर चेंडू आहे. आता पहा 48 धावा समोरच्या संघाला बनवायचे असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र एक एक धाव सुद्धा आता जपून वापरावी लागणार आहे, कारण सामना महत्वाचा आहे. नॉकआउट पद्धतीचे हे सामने आपण मैदानामध्ये पाहतोय. पहा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक समोर आहे. एकच सिंगल धावा तर आपण पाहतो इथे मिळेल. एका सिंगलच्या सहाय्याने धावपलीकरती आपण जाऊ. दुसऱ्या षटकाला ही सुरुवात आहे. 12 धावा धावपलीकरती दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती सुरू असताना की राहूगावमध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठी स्पर्धा 1,11,000 रुपयांची ती स्पर्धा बघायला मिळेल. ओपन क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जाऊ आपण तालुकावाईजच्या काही स्पर्धा काही संघांना आपण पाहतो त्या स्पर्धेमध्ये सहभागी करून देणार आहोत. नॉइस्ट्रॅक यांच्या खेळाडूने घरटं सोडलंय, माघारी फिरेन तोपर्यंत गरावरनं बुलडोजर फिरला आणि पहिला फलंदाज कोसळला. पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का
इथे गरज नसताना कदाचित मी म्हणेल ही धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला आणि खूप मोठी रिस्क घेतली आणि पहिला फलंदाज इथे नव महाराष्ट्र भिवरी या संघासाठी पहिलेला हा पहिला खिंडार आपल्याला बघायला मिळेल. 12 धावांवरती हा पहिला धक्का. एक चांगला खेळाडू पाच एक चांगल्या फ्लो मध्ये तुम्हाला तो खेळताना पाहायला मिळत होता, मात्र धावबादची ती संधी निर्माण झाली आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा 11 ब्लास्टर्स इनामगावनं घेतला आणि पहिला फलंदाज कोसळला. पहा इथे तुम्ही पहा, संधी ही चोर पावलं येते आणि चोर पावलं निघून सुद्धा जाते आणि परमेश्वर हा प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देत असतो आणि ती संधी तुमच्याकडे आहे आणि सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. त्यामुळे तुम्हाला जे काय करायचं ते आजच करायचं आणि आताच करायचंय. हो, यावेळेस लेग स्टंपवरती असणारा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या साईन आपण धावपलीकडे जाऊ. षटक क्रमांक दोनचा खेळ प्रगती पथावरती सुरू असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. ओ लेग बाईज ती सिंगल आपण पाहतो तिथे असेल. लेग बाईज आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23. वा, बाळासाहेब झेंडे सुद्धा आपण पाहतो आपल्या सोबत जोडले जात आहेत. आत KCC कुंजरवाडी हा संघ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतोय आणि पूर्ण ताकदीनं तो संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आज बाळासाहेब झेंडे, दादा वायकर, सोन्या कुंजीर, राहुल गुप्ता, विकास राठोड, आज सगळे संघ सगळे खेळाडू तुम्हाला आज कुंजरवाडी संघामध्ये बघायला मिळतील. तर पहा इथे आता षटक क्रमांक 2 खेळ इथे आपण पाहतोय. पहा प्रचंड मोठा अपील तुम्हाला बघायला मिळेल. आता पहा, हे अपील तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे केलं होतं, ती अपील तुम्हाला स्क्वेअर लेग पंचांकडे करता येत नाही. हा क्रिकेट मधला नियम आहे. कोणती अपील कोणत्या पंचांकडे करावी यासाठी सुद्धा क्रिकेटमध्ये नियम आहे. बॅटसाईजची अपील कधी तुम्हाला स्क्वेअर लेग पंचांकडे करता येत नाही, ते तुम्हाला मेन पंचांकडेच करावी लागेल आणि स्क्वेअर लेग पंच सुद्धा तिथे डिसिजनला तुम्हाला तो डिसिजन देणार नाही की हा फलंदाज बाद आहे बाद नाही. आणि अपील कुणी करावी याला सुद्धा क्रिकेटमध्ये नियम आहेत. पहा यावेळेस क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक इथे खूप मोठी, मात्र दुसरा क्षेत्ररक्षक बघा तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवतोय. 11 ब्लास्टर्स इनामगाव ह्या चुका मात्र आज तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण अशा जर चुका केल्या, आता चुका होणार आहेत, चुका होतात. माणसाची व्याख्या जर तुम्ही बघितली, चुकतो तो माणूस मात्र चुका सुधारतो तो देव माणूस. ह्या चुका तुम्हाला कमीत कमी कराव्या लागतील, कारण समोर नव महाराष्ट्र भिवरी हा संघ उभा आहे आणि तो संघ आता एक चांगल्या पोझिशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 15 धावा धावपळीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरा षटकाचा खेळ इथे प्रगती पथावरती सुरू असताना पहा, सामना जितका सोपा दिसतोय तितका सोपा नाही. एक चांगली लढाई तुम्हाला या सामन्यामध्ये तुम्हाला ही लढाई बघायला मिळेल. यानंतर होणारा जो सामना आहे त्या दोन्ही सामना संघाच्या संघनायकांना मी आवाज देतो. युके स्टार उरळी कांचन संघाच्या संघनायक आणि मोरिया फायटर्स अस्तापूर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी ते संपर्क करा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर अजून 24 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 24 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळतंय. चोवीस चेंडू 32 धावा हाय व्होल्टेज हा ड्रामा तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. सावलेंनी जरी मैदानामध्ये पदार्पण केलं असलं तरी खऱ्या अर्थानं इथून पुढे मैदान पेट घेईल की काय. 24 चेंडू 32 धावा विजयाचं पारडा अजून सुद्धा समांतर आहे. नव महाराष्ट्र भिवरी प्रयत्न करतो हा धावपलक बनवण्याचा, तर धावपलक रोखण्यासाठी 11 ब्लास्टर्स इनामगाव हा पुरेपूर ताकदीनं मैदानामध्ये प्रयत्न करताना तुम्हाला बघायला मिळणार आहे. 2 षटकं संपली, 16 धावा पॉवर प्ले संपलेला आहे आणि पॉवर प्ले संपल्या कारणाने आता क्षेत्ररक्षणाचं एक फार मोठं जाळं तुम्हाला पाहायला मिळेल. डीप कव्हरमध्ये एका खेळाडूला उभं करून ठेवलंय, मला वाटतं सागर तिथे उभा आहे. डीप लॉग ऑफमध्ये गणेश ढोर 3 क्रमांकाचा जर्सी त्यानं परिधान केलाय. डीप लॉग ऑन त्यानंतर डीप स्क्वेअर लेगमध्ये तुम्हाला एक खेळाडू पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट थर्डमॅनमध्ये तुम्हाला हे खेळाडू बघायला मिळतील. आणि हे असं क्षेत्ररक्षण घेऊन आता गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 आपण पाहतो ही होणारी सुरुवात. पहा डीप फाइन लेग मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा तिथे त्याला बघा, त्या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आणि एका सिंगलच्या साईने धावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती अर्थात 17 धावा एक गडी बाद एके गडीच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पदार्थ सुरू असताना आजच्या दिवसातला हा पहिला सामना आहे आणि पहिला सामना सुद्धा खूप महत्वाचा आहे.
आणि तर तुम्ही पहा दोन्ही संघ मैदानामध्ये, विजयी जो संघ विजयी होईल त्याला मात्र पुन्हा एकदा खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये मिळेल यामध्ये कोणतीही शंका नाही. मात्र जो संघ या स्पर्धेमध्ये आता पराभूत ठरेल त्यांना मात्र या स्पर्धेचा प्रवास त्यांचा जागच्या जागी थांबला जाईल. हा चेंडू सरळ बॅटने हा फटका मारलेला अक्षरशः सूर तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. अफलातून प्रयत्न तिथे पाण्यामध्ये, जसा सूर मारतो ना आपण तसा त्यानं मैदानावरती सूर मारला होता. आणि हा जर झेल झाला असता तर या स्पर्धेमधला एक उत्कृष्ट झेलमध्ये त्याची नाव नोंदणी नक्की झाली असती. अष्टापूर कुठं आहात तुम्ही, हात वरती करा. हा चेंडू यावेळेस बॅकफुटवर जात आडवा बॅट ना फटका. शतरक्षक समोर विकास तिथे आहे. फेक आपण पाहतो गोलंदाजाकडे, फक्त एक सिंगल. पहा युके स्टार रुळी कांचन संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तर मोरिया फायटर्स अस्तापूर इथे आपण पाहतो आपली वाट आम्ही पाहतोय. आपल्याला विनंती आहे, आपल्याला हा चौथा आवाज आहे की आपण या लवकर लवकरात लवकर संपर्क करा. पहा डावखऱ्याचा हा खेळाडू स्ट्राईक एंडला तुम्हाला इथे बघायला मिळेल. 20 धावा धावपळी करते, एक गडी बाद आहे. पहा यावेळेस फुलटॉस चेंडू डी फ्लॉग ऑन मध्ये शतरक्षक समोर आहे. आणि पहा एक चांगलं शतरक्षण, चांगलं कलेक्शन, चांगली फेक तिथे तुम्हाला बघायला मिळतीये. तर यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपल्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर अनिल दादांच्या हस्ते आपण पाहतो. ही स्पर्धेचा आयोजन झालेला आहे आणि त्यांच्याच हस्ते तुम्हाला पाहायला मिळेल की यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक आपण पाहतोय करतोय. दोन्ही संघाच्या संघनायक आहेत. तुम्हाला नियम मला वाटतं नक्कीच राहुल गुप्ता समजून सांगेल, सामना किती षटकांचा असेल, कशा पद्धतीने गोलंदाजांचा वापर करायचा आहे आणि किती षटक पॉवर प्लेचे असणार आहेत. शिवसेना उपतालुका प्रमुख सचिनदादा कांचन यांच्या हस्ते आपण पाहतो. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक आपण पाहतो इथे होतोय. उपस्थित आहेत आपल्या सोबत सचिन सर आणि त्यांच्या हस्ते आपण पाहतो. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक या ठिकाणी पार पडतोय. अष्टापूर विरोधामध्ये उरुळी कांचन या दोन संघामध्ये. हा धावपलीकडे जातो मी. षटक क्रमांक संपलं, 3 क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलीकरती धाव आहेत. पहा 24-18 चेंडू शिल्लक आहेत. पहा म्हणजे 24 बनवल्यात, अजून 24 बनवायच्यात. म्हणजे पहिल्या 3 ओव्हरमध्ये 24 बनवल्यात, अजून 3 ओव्हरमध्ये सुद्धा तुम्हाला धावपलीकरती 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी. हे समीकरण मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता हे षटक खूप महत्वाचं आहे. टॉस जिंकला यानंतर होणाऱ्या सामन्याचा युके स्टार उरुळी कांचन. उरुळी कांचन संघाने आपण पाहतो तो टॉस जिंकलाय. बघायचं डिसिजन त्यांनी अजून दिला नाही, काय निर्णय आहे त्यांचा हा वेळ आपल्याला पहा हळूहळू आपल्याला कळेल. कारण माणूस कष्टाने कधी मोठा होत नाही, तो माणूस निर्णयाने मोठा होतो. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गणेश. आपण पाहतो षटक क्रमांक 5. लोअर फुलटॉस हा चेंडू हवेमध्ये आहे. मात्र शतरक्षक आपण पाहतो तिथे दूरवरती उभा ना. पहा थोडासा दूर होता त्यामुळे तो चेंडू पर्यंत पोहोचेल, तोपर्यंत तो चेंडू जमिनीवरती आदळतोय. धावपलक आपण पाहतो 2 धावेने पुढे सरकेल. धावपलकीवरती 26 धावा. चौथ्या षटकाला आपण पाहतो झालेली ही सुरुवात आहे. चौथ्या षटकाला ही सुरुवात. आजच्या दिवसातला पहिला सामना 48 धावांचा हा प्रवास आहे. 48 धावांचा हा पाठलाग आहे आणि तो पाठलाग तुम्हाला बघायला मिळेल. येऊन ठेपलाय. ओ यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आडवा बॅट ना फटका. आसमान दाखवलंय गोलंदाजाला. डीजे मॅश मॅश.
पहिल्या इनिंगचा बॉल आहे का सर तुमच्याकडे? हा तो वापरा, कारण इथे सगळे नवीन बॉल आहेत आणि तिकडे कोण असेल आपलं ऑर्गनायझेशन कमिटी मधलं तर बॉल आणायला जावा तुम्ही. ज्या ज्या नवीन संघ जे जे उपस्थित होत आहेत त्यांना विनंती आहे की आपण उपस्थित असाल तर आपण इथे या. काय करणार आहात? क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय युके स्टार उरुळी कांचन संघानं. अस्तापूर संघ तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि युके स्टार तुमच्या प्लेइंग इलेव्हन तयार ठेवा, यानंतर लगेच आतमध्ये आपल्याला सामना सुरू करायचा आहे. आपण धावपळीवरती जाऊ. शेवटच्या चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावींची गरज इथे तुम्हाला बघायला मिळेल. किपा 15 चेंडू 15 धावा, बॉल टू रनचा हा सामना पहा कशा पद्धतीने आता इथून पुढे होणार आहे. पहा एक निर्धाव चेंडू आणि एका निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलं जात आहे. शेवटचे 14 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 14 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावींची गरज इथून पुढे असणार आहे. एका एका धावेसाठी सुरू झालेला एक प्रचंड मोठा संघर्ष बघा मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 14 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण तुम्ही मैदानामध्ये पाहताय. यावेळेस 3 स्तंभच्या लाईन लेंथ मध्ये ठेवलेला हा चेंडू डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतो जाईल. क्षेत्ररक्षक आहे समोर, फेक सागर टाकेल तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आपण पाहतोय. 2 धावीने धावपलक आपण पाहतोय. पुढे सरकेल धावपलकीवरती 35 धावा. एक गडी बाद एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहा म्हणजे दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप तुम्हाला इथे नवमहाराष्ट्र भिवरी संघाची इथे बघायला मिळेल. अजिंक्य एका साईडनं आपल्या महा संघासाठी चांगला प्रयत्न चांगला खेळ करताना तुम्हाला बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे फक्त प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा तिथे कुठेही दूरदूरवरती संपर्क झाला नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आणि ह्या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक संपलं जाईल 4 क्रमांकाचं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे ज्या धावा आहेत 35, अजून 12 चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी गरजेच्या असतील अजूनही 13 धावा. बारा चेंडू आणि 13 धावींची गरज. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळेल आणि गोलंदाजी बारकोरती 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अर्थात अक्षय हा 5व्या षटकाला सुरुवात करीत आहे. 12 चेंडू 13 धावा, अजूनही विजयाचं पारडं तुम्हाला अगदी समांतर बघायला मिळेल. अजूनही कोणी जिंकलेलं नाही कारण ह्या दोघांमधली अजून शर्यत संपलेली नाही. 12 चेंडू 13 धावा, बाईस मैदानाच्या आतमध्ये आता एक बॅलन्स हा सामना तुम्हाला आतापर्यंत बघायला मिळेल. विजयासाठी दोन्ही संघ आपण पाहतो इथे प्रयत्न करतायत आणि आता गोलंदाजी बारकोरती हे षटक खूप महत्वाचं तुम्हाला बघायला मिळेल. ओ यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा चेंडू आकाशाला गवसणी घालणारा तडाखा. लोकेश तो बॉल बघ कुठे गेलाय. मला वाटतं स्क्वेअर लेग मध्ये तो चेंडू खूप जास्त लांब. आता हा पहिला सामना असल्या कारणानं जुने बॉल आपल्याकडे अवेलेबल नाहीत. आता 41 धावा धावपलीवरती इथे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये
आता सामना जिंकण्यासाठी 11 चेंडूंनी फक्त 7 धावींची गरज. इथून पुढे पहा शिल्लक असेल हा सामना कि पहा पहिला सामना सुरू असल्या कारणाने थोडस जुना बॉल आपल्याकडे अवेलेबल असल्या कारणाने ह्या अडचणी निर्माण होत आहेत. आता चेंडू सुद्धा खूप महत्वाचा आहे सामन्यामध्ये, त्यामुळे जुना चेंडू आपण पाहतो आता इथे आपल्याला आतमध्ये द्यावं देणं गरजेचं आहे. 11 चेंडू 7 धावींची गरज, खूप लांब षटकार तिथे तुम्हाला बघायला मिळाला आणि ह्या षटकारानं अगदी सामन्याला खिळखिळा करून टाकलेला आहे. एका साईडनं समीकरण होतं 12 चेंडू 13 आणि तेच समीकरण आता एका षटकाराच्या साईडनं पुन्हा एकदा पालटलंय. शेवटच्या 11 चेंडू आणि 7 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आपल्याला बघायला मिळेल. हा चेंडू घ्या मामा, हा बॉल घ्या. तो चेंडू येईपर्यंत खूप जास्त उशीर होईल. आता पहिला सामना आहे त्यामुळे थोडासा जुन्या चेंडू आपल्याला इथे नाहीत, तर हा नवीन चेंडू जुना करून दिलाय. पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसभरामधला, 11 चेंडू आणि 7 धावींची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी असणार हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतंय. युके स्टार उरुळी कांचन विरोधामध्ये मोर्या फायटर्स अस्तापूर या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत आपण बघणार आहोत. युके स्टार संघाने आपण पाहतोय सामना टॉस जिंकला आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन आपण पाहतो तिथे घेतलेला आहे. 11 चेंडू 7 धावींची गरज सामना आपण पाहतोय पुन्हा एकदा आता सुरू होतोय आणि कुठेतरी या सामन्यामध्ये एक चांगली पकड नव महाराष्ट्र भिवरी संघ आपण पाहतोय या मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चांगली पकड आतापर्यंत त्या संघाने मजबूत करून ठेवलेले आहे, मात्र अजूनही पहा सामना शिल्लक आहे 11 चेंडू 7 धावा, त्यामुळे अजूनही या सामन्यामध्ये नक्कीच टर्निंग पॉइंट होऊ शकतात कारण अनिश्चितेने भरलेला हा खेळ आहे. या क्रिकेटचं या खेळाचं भविष्य सांगणारं ज्योतिष सुद्धा अजून जन्माला आला नाही, त्यामुळे अनिश्चित आहे. अजूनही बरेचसे अंदाज जरी आपण लावले असले तरी कित्येक वेळा या खेळामध्ये कित्येक अंदाज लावलेले चुकतात सुद्धा. एक निर्धाव चेंडूनं पुन्हा समीकरण पालटलं, शेवटचे 10 चेंडू आणि 7 धावींची गरज. यावेळेस मात्र पाप फलंदाज क्लीन बोल्ड, धक्का क्रमांक गरज असताना हा धक्का क्रमांक 2 नवमहाराष्ट्र भिवरी संघासाठी आपण पाहतोय असणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचा एक खिंडार आपण पाहतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन मध्ये होणारे चेंजेस आपण पाहतोय, कॅल्क्युलेशन अगदी चेंज होतोय. 9 चेंडू अजून मैदानामध्ये शिल्लक आहेत
आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 7 धावींची गरज इथून पुढे आपण पाहतो इथून पुढे असणार आहे. 9 चेंडू 7 धावा हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना अगदी जवळ येतोय. एका साईडनं सहज सोपं वाटणारं कॅल्क्युलेशन कधी अवघड झालंय पहा. 9 महाराष्ट्र भिवरी संघाला सुद्धा समजलं नाही. आता 9 चेंडू 7 धावींची गरज असताना इथे 11 ब्लास्टर सुद्धा पहा मैदानामध्ये पुरेपूर क्षेत्रक्षणाचं कसं जाळ विणतोय. कारण एक एक धाव रोखण्यासाठी आता त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दि बिग स्ट्रगल दि बिग सक्सेस. जितका मोठा तुमचा संघर्ष तितकं मोठं तुम्हाला यश मिळणार आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडू साईडनं 11 चेंडू 7 धावींचं समीकरण कॅल्क्युलेशन आपल्याला दाखवत होत. मात्र ते कॅल्क्युलेशनमध्ये होणारे पुन्हा एकदा चेंडूस तुम्हाला बघायला मिळतील. शेवटचे 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 8 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 7 धावींची गरज इथून पुढे आहे. 8 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळतंय. बाद 2 चेंडूवरती लागोपाठ 2 खेळाडू आपण पाहतो इथे बाद आहेत. तर विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतो अर्थात आता इथे गोलंदाज पहिल्याच सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता हा विकेट हॅट्रिकचा चेंडू ओ आणि यावेळेस सुद्धा पहा एक चांगला चेंडू 3 स्टंपच्या लाईन लेंथ मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. एक धाव आणि ती सुद्धा लेग बाईज आणि ह्या एका धावीने आपण पाहतोय सावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती पूर्ण होतात 42 धावा. तर आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी गरजेचे आहेत अजूनही 6 धावा. 7 चेंडू आणि 6 धावींची गरज आपण पाहतोय. आता इथून पुढे तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल या षटकामधला हा शेवटचा चेंडू तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 6 धावींची गरज आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ आपण पाहतो आता विजयासाठी खूप मोठा प्रचंड संघर्ष करताना तुम्हाला बघायला मिळतील. एका साईडनं 11 ब्लास्टर्स 48 धावांचा कुठेतरी पा बचाव करत होता डिफेंड करत होता आणि समोरचा संघ 9 महाराष्ट्र भिवरी अर्थात तो धावपलक बनवण्यासाठी प्रयत्न करत होता. आणि आता तो समीकरण कॅल्क्युलेशन आपण पाहतो मैदानामध्ये शेवटच्या 7 चेंडूवरती येऊन ठेपलाय आणि शेवटच्या 7 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 धावींची गरज इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला उरका लवकर वेळ थोडासा कमी आहे 1 वाजत आलेत आणि आपला पहिला सामना आपण पाहतो आता इथे मैदानामध्ये आपल्या समोर सुरू आहे. 7 चेंडू 6 धावींची गरज हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. नवीन खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतो ज्यांना आतापर्यंत आपलं खातं उघडलेलं नव्हतं. हा चेंडू यावेळेस पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक समोर एक सिंगल फक्त इथे मिळेल आणि एका सिंगलच्या साईन पहा ही सुद्धा लेग बायची एक सिंगल आणि मेन पंचांचा इशारा. षटक क्रमांक संपतोय 5 क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकरती धावा आहेत 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी गरजेच्या असतील अजून 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धावींचं समीकरण तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळेल. सहा चेंडू आणि 5 धावा पहा. 2 बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांची सुरू झालेली संघर्षाची एक फार मोठी लढाई. आता दोन्ही संघांना माहिती आहे इथे जर आपण पराभूत ठरलो तर या स्पर्धेचा प्रवास आता आपण पाहतो इथे त्यांचा थांबणार आहे. त्यामुळे एक संघ 6 चेंडू 5 धावींचा पहा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करतोय तर दुसरा संघ एक एक धाव रोखण्यासाठी आपण पाहतो तो संघर्ष करतोय. आता एक धाव ही दोन्ही संघांना सोन्याहूनही पिवळी झालेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये कसं सोनं महागलं होतं तसं आता इथे एक सुद्धा धाव खूप महागलेली आहे. एका एका धावीनं काय होतं तर एका धावीनं आपल्याला घरी जावं लागतं अशा या एका धावीसाठी खूप मोठा संघर्ष तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावा आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अर्थात संघ नायकाने चेंडू हातावरती दिलाय. अजिंक्य पहा तो शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आता इथे तुम्हाला गोलंदाजी मार्गवरती बघायला मिळेल. 9 महाराष्ट्र भिवरी पहा या आधीच्या षटकामध्ये खूप जास्त नुकसान त्यांचं झालं. 2 चेंडूवरती लागोपाठ 2 खेळाडू बाद झाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलं
आणि ते कॅल्क्युलेशन येऊन ठेपलाय शेवटचे सहा चेंडू आणि पाच धावा. आजच्या दिवसातला होणारा पहिला एक भलाड्डे मोठा संघर्ष तुम्हाला इथे पाहायला मिळेल. चला चालू करून घ्या शेवटचे सहा चेंडू आणि पहिला चेंडू अजिंक्य यावेळेस थोडासा फुलटॉस चेंडू शतरक्षक समोर जेल टिपला आणि पहा अजून एक फलंदाज कोसळतोय. बा इथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज बा धक्का क्रमांक चार आणि या विकेट न पुन्हा कॅल्क्युलेशन पाहू आपण. शेवटचे पाच चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आणि शेवटच्या पाच चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून पाच धावींची गरज इथून पुढे आहे. पाच चेंडू पाच धावा कोण जिंकणार आहे सामना. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. पांच चंडू पांच धावा रख हौसला हो मंदिर भी आएगा पैसे के पास चलकर समिंदर भी आएगा थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. पांच चंडू पांच धावा आणि पहा क्लीन बोल्ड धक्का क्रमांक दोन लागोपाठचा यावर मधला पाचवा फलंदाज बाद. पाच चेंडू पाच धावेंचं समीकरण पालटलं जातंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहत आहे चार आणि आता चार चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या असतील विजयासाठी त्या पाच धावा. चार चेंडू पाच धावा तुम्ही पाहता मैदानामध्ये आगीला उठून पेटलेला एक ज्वलंत संघर्ष मैदानामध्ये. नऊ महाराष्ट्र भिवरी मात्र आता इथे अक्षरशः त्यांच्या दगआउट मध्ये भयानक शांतता तुम्हाला बघायला मिळेल कारण एका साईडनं साधा सरळ वाटणारा सामना अगदी अवघड होऊन बसलाय आणि आता हा गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे कारण त्याने पहिले दोन चेंडू टाकले आणि दोन्ही चेंडूवरती दोन फलंदाजांना त्याने सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय. तर आता एक नवी कोरी पा फलंदाज तो स्ट्राईक इनला तुम्हाला बघायला मिळेल. क्षेत्रक्षणामध्ये चेंजेस करतोय आता गोलंदाज स्वतः अजिंक्य. डीप लॉग ऑफ मध्ये त्याने एक खेळाडू घेतलाय. डीप लॉग ऑनला एक खेळाडू नेऊन उभा करून ठेवलेला आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू. फर्स्ट स्लिप मध्ये तुम्हाला पहा शॉर्ट फाईन लेग मध्ये एक खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल आणि शॉर्ट स्क्वेअर लेग आणि पहा विकेट हॅट्रिकचा चेंडू. जर या चेंडूवरती जर विकेट मिळाली तर विकेट हॅट्रिक तर नक्कीच पूर्ण होईल मात्र नऊ महाराष्ट्र भिवरी मात्र खूप बॅकफूट वरती येईल. चार चेंडू पाच धावा अजिंक्य आपण पाहतो आता हा विकेट हॅट्रिकचा चेंडू टाकतोय. यावेळेस फुल टॉस होता चेंडू सरळ बॅटनं शतरक्षक होता समोर मात्र एक धाव आपण पाहतो तो रोखू शकला नाही आणि ही एक धाव इथे नऊ महाराष्ट्र भिवरी संघाला मिळाली आणि एका धावीनं पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलं गेलं. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील तीन आणि तीन चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी गरजेचे असतील आता चार धावा. तीन चेंडू आणि चार धावा हवेली पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमधला असणारा पहिला सामना. 36 चेंडू 48 धावींचं समीकरण आपण बघत होतो आणि ते समीकरण शेवटच्या तीन चेंडू मध्ये येऊन ठेपलंय आणि शेवटच्या तीन चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी चार धावींची गरज आता इथून पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. ओ यावेळेस क्षेत्ररक्षकानं केलेली ही चूक आणि इथे चुकला तो संपला आणि दुसऱ्या साईडला फलंदाज धावबाद.
धक्का क्रमांक सहा. इथे शत्ररक्षकाने जर झेल टिपला असता तर आता कदाचित परिस्थिती वेगळी असती. मात्र आताची परिस्थिती तुम्ही पहा, शेवटचे दोन चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तीन धावा. सामना जर टाय तर मात्र सुपर डुपर मुकाबला आपल्याला बघायला मिळणार. आता सुपर ओव्हरकडे आपल्याला जावं लागेल. दोन चेंडू आणि तीन धावींची गरज सामना जिंकण्यासाठी. वा, देहाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचाला पतंग सारखी स्थिती व्हायची आणि ती स्थिती तुम्हाला आता बघायला मिळेल दोन्ही संघांची. दोन चेंडू तीन धावा आणि पहा यावेळेस परफेक्ट ब्लॉक होल, खोलवर पद्धतीचा हा चेंडू निर्धाव आहे. आणि निर्धाव चेंडून समीकरण बघा. आता आपण जाऊ शेवटच्या एका चेंडूकडे. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि शेवटच्या एका चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी तीन धावींची गरज इथून पुढे आहे. एक चेंडू तीन धावा येथे मैदानामध्ये. वा, वेळ वेळ वाचवा फिल्डिंग टीम. इनामगाव संघनायकाला हा विनंती आहे, आवाज सागर मला वाटतं संघनायक आहे. सागर लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि एक चेंडू टाकून घ्या. जर दोन धावा इथे मिळाल्या तर मात्र सामना टाय होईल आणि सामना जर टाय झाला तर मात्र आपण सुपर ओव्हरकडे जाणार आहोत. एक चेंडू आणि तीन धावींची गरज आपण पाहतो मैदानामध्ये येऊन ठेपलेलं आहे समीकरण. हा क्रिकेटचा खेळ बघा कशा पद्धतीने अनिश्चितचा आहे. एका साईडनं सहज सोपी वाटणारी परिस्थिती कधी अवघडात गेली आपल्याला सुद्धा समजलं नाही. आणि आता शेवटचा एक चेंडू आणि तीन धावींची गरज असताना पहा गोलंदाजाला किती सूचना दिल्या जात आहेत खेळाडूंकडनं. त्या सूचना नाही, ते निरोप आहेत की आता हा एक चेंडू कशा पद्धतीने टाकायचा आहे. एक धाव रोखण्यासाठी आता हा संघर्ष तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. पहा एक चेंडू तीन धावा, स्ट्राइक एंडला खेळाडू आहे संदीप आणि बघायचा हा शेवटचा एक चेंडू. वा, यावेळेस हा चेंडू पॉइंट मध्ये. शतरक्षक तिथे आहे सागर आणि पहा इथे हा सामना बघायचाय. पहा धावबाद आणि इथे पहा या शेवटच्या चेंडूवरती धाव बनतायत त्या दोन. आणि या स्पर्धेमधला पहिला सामना टाय होतोय, कुणी जिंकलेलं नाही अजून. अजून या दोघांमधली शर्यत सुरूच आहे. संघाच्या संघनायकांना विनंती, आपण इथे संपर्क करा. 11 चेंडू 7 धावा गरजेच्या होत्या नवमहाराष्ट्र भिवरी तुम्हाला. मात्र तुम्हाला तो सामना टाय करावा, टाय झाला शेवटचा. चला संघनायक या दोन्ही मला नाव द्या. दोन्ही संघांचा एक एक गोलंदाज एक एक षटक टाकेल त्याचं नाव आणि फलंदाजांची नावं. दोन्ही संघनायकांना विनंती आहे लवकर, आपल्याला वेळ खूप कमी आहे. आणि हाच पहिला सामना टाय झाल्यामुळे आता एक एक षटक अजून वाढलेला आहे. चला लवकर या दोन्ही संघाच्या संघनायक टाइम वाचवण्याचं काम करा. सागर कोण आहे या लवकर आपले दोन फलंदाजांची नावं आणि गोलंदाजाचं नाव सांगून जा. आणि नवमहाराष्ट्र भिवरी संघाच्या संघनायकांना विनंती की आपण सुद्धा आपली नावं इथे कळवा.
आणि हा सामना टाय झाल्याकारणाने आता इथे तुम्हाला पुन्हा एकदा आपल्याला एक ओव्हर बघायला मिळणार आहे. सुपर ओव्हरचा हा सामना आपण मैदानामध्ये आता सुरू करतोय. जे जे नवीन संघ आले असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही इथे येऊन आपल्या संघाची नाव नोंदणी करून घ्या, त्यानंतर आपला सामना सुरू होईल. आता हा आजच्या दिवसातला पहिला सामना होता आणि तो टाय झाला, आणि सामना टाय झाल्यानंतर आता आपली लीग पद्धत नाही, नॉकआउटचे सामने आहेत, त्यामुळे आपण दोघांना एक एक पॉईंट देऊन चालणार नाही, कारण ह्याच्यातला एक विजेता आपल्याला गरजेचा आहे. त्यामुळे आता इथे सहा चेंडूंचा सामना आपण पाहतो मैदानामध्ये होईल. पहिल्या तीन खेळाडूंची नावं माझ्याकडे आहेत. आता स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी खेळाडू आहे अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडला अजय. सहा चेंडूंचा हा सामना सामन्याला होणारी सुरुवात आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक डेंजर एंड, स्क्वेअर लेग पंचांचा बोट आकाशाकडे आणि पहिला फलंदाज बाद. नव महाराष्ट्र भिवरी.
बाप पहिला फलंदाज धावबाद. आता ही शेवटची जोडी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. सुपर ओव्हरचा हा सामना, पहिला चेंडू धावपळीवरती आपण बघू. एक धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, अजूनही पाच चेंडूंचा खेळ आपण पाहतो. आता इथे मैदानामध्ये शिल्लक असणार आहे आणि स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी आपण पाहतोय राहुल कटके ऑन स्ट्राईक. हो, यावेळेस पहा हलका तर हा चेंडू खेळला शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक समोर. थोडस चूक होती त्याच्याकडनं पुन्हा एकदा. आता ह्या सामन्यामध्ये ह्या चुका कुठेतरी सुधाराव्या लागणार आहेत. अर्थात इनामगाव पुणे जिल्ह्यातलं जर पाहिलं तर सगळ्यात शेवटचं टोक आहे की पुणे जिल्हा तिथे संपतो ते हे इनामगावचं गाव तिथे ते आहे. आणि अगदी 74 का 75 किलोमीटर वरनं तो संघ आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उपस्थित झालेला आहे. आणि तो संघ तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना बघायला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस ऑफ स्टंप वरती चेंडू शरीरापासून दूरवरती ठेवला होता, शफल केलं होतं राहुलनं आणि या चेंडूवरती सुद्धा कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू बा, तीन चेंडू तीन धावा एक गडी बाद आपण पाहतोय धावपळीवरती असणारे हे समीकरण. पा पुढे एकदा शांत पद्धतीने हा चेंडू खेळला. कोणताही मोठा फटका खेळण्याचा विचार सुद्धा पहा राहुल कटकेच्या डोक्यामध्ये नव्हता. या चेंडूवरती पुन्हा एक सिंगल, म्हणजे चार चेंडू टाकून झालेत आणि चार चेंडूवरती चार धावा. नव महाराष्ट्र भिवरी हा संघ आपण पाहतो इथे पूर्ण करतोय. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत, एक गडी आपण पाहतो. आतापर्यंत बाद झालाय, चार धावा धावपळीवरती तुम्हाला बघायला मिळतील. आतापर्यंत जे चारही चेंडू आपण पाहतो ह्या गोलंदाजाने टाकलेत अचूक लाईन अँड लेंथ, अचूक टप्प्यावरती आपण पाहतो. हे चेंडू आपण पाहतो त्या गोलंदाजानं आतापर्यंत टाकलेले आहेत. आणि पहा सुपर ओव्हरचा हा सामना, आजच्या दिवसातली पहिली लढत पहा सामना बरोबरी सुटला आणि त्याचा निकाल स्पष्ट करण्यासाठी आता आपल्याला सुपर ओव्हरचा हा सामना खेळवावा लागतोय. चार चेंडू टाकून झाले, चार धावा आतापर्यंत बनवल्यात, एक गडी बाद आहे आणि अजूनही दोन चेंडूंचा खेळ या स्पर्धेमधला किंवा या सामन्यामधला आपण पाहतो शिल्लक आहे. हो, यावेळेस हा चेंडू डीप लॉग ऑफ, क्षेत्ररक्षक अक्षय समोर आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतो. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक विकेट किपर कडे जाईल. तोपर्यंत मात्र दोन धावा इथे पळून पूर्ण होतील, रनिंग बिटवीन द विकेट. आणि ह्या दोन धावेने धावपलक पुढे सरकेल, धावपलकीवरती सहा धावा. शेवटचा एक चेंडू अजून मैदानामध्ये शिल्लक आहे. सहा धावा धावपलकीवरती इथे तुम्हाला बघायला मिळतील. हृदयाचे ठोके उडवणारा हा सामना. दोन्ही संघ बायका समान ताकदीचे असल्या कारणाने कुणी कुणी हार मानली नाही आणि त्यामुळे हा सामना बरोबरी सुटला. पा समीकरण मी अजूनही तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडनं समीकरण होतं 11-7, मात्र 11-7 समीकरण असताना इनामगाव संघानं तिथे वापसी केली आणि सामन्यामध्ये एक चांगली पकड मजबूत केली. हा चेंडू स्क्वेअर लेग आणि अफलातून जाईल, मारलेला सूर मातीचा धूर आणि फलंदाज भूर, धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद ना सर, शेवटच्या चेंडूवरती हा विकेट आहे, कॅच आउट ना सर, जेल बाद. हो, तर इथे आपण पाहतो एक उत्कृष्ट जैल बघा त्या खेळाडूचा, कारण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सुद्धा प्राइज आहे. संकेत मसालेनं टिपलेला तो एक मॅचचा टर्निंग पॉइंटचा तो जैल. आणि सहा चेंडू आपण पाहतो इनामगाव संघाकडनं टाकण्यात आलेत. तर आता आपण पाहतोय सहा चेंडू मध्ये बनवल्या नवमहाराष्ट्र भिवरी संघानं. सहा धावा तर येणाऱ्या सहा चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो इथून पुढे गरजेचे असतील सात धावा. पाच सहा चेंडू आणि सात धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये. हे समीकरण, पुन्हा एकदा बॉल टू रनचा हा सामना आणि नव महाराष्ट्र भिवरी संघाकडनं गोलंदाज मार्कवरती गोलंदाज.
सहा चेंडू आणि सात धावांची गरज आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी. हे समीकरण आणि पहिल्या क्रमांकाची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये उतरतीये. विकास आणि गणेश ही पहिल्या क्रमांकाची जोडी आपण पाहतो. अर्थात आता हा सहा चेंडू मध्ये सात धावांची गरज असताना तो संघ मैदानामध्ये पुन्हा प्रयत्न करताना बघायला मिळणार आहे. आणि सहा चेंडू नव महाराष्ट्र भिवरी संघाकडनं टाकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज अमोल हा गोलंदाज गोलंदाजे मार्क वरती. आता शेवटचे हे सहा षटकांची आपण लढत या आधी बघितली आणि शेवटच्या सहा चेंडू मध्ये आता आपण आहोत. कारण हे सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय आणि आता पहा सुपर ओव्हर मध्ये सुद्धा इनामगाव संघाला आपण पाहतो धावपलक बनवण्यासाठी आपण पाहतो गरजेच्या आहेत. आता सहा चेंडू मध्ये सात धावा गरजेच्या आहेत आणि पहिल्या क्रमांकाची जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेली आहे. तुम्ही पाहता हे गावाकडचं क्रिकेटर गावाकडचे खेळाडू जरी मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळाले असले तरी बघा किती मोठा हा ताकदवान खेळ तुम्हाला या दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळाला. कुणी हार मानायला तयार नाही, दोन्ही संघांना जिंकायचंय आणि इथून पुढे स्पर्धेमध्ये खेळायचंय आणि त्या प्रयत्नांनी दोन्ही संघांनी एक ताकदीनं सामना केला आणि शेवटी तो सामना टाय झाला. आणि तो सामना टाय झाल्याकारणानं आपण पाहतोय अर्थात सुपर ओव्हरचा सामना आपल्याला खेळवायला लागतोय आणि शेवटचे सहा चेंडू सुपर ओव्हरचे आणि सामना जिंकण्यासाठी सात धावांची गरज इथे मैदानामध्ये आहे. जे जे नवीन संघ उपस्थित आहेत त्यांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण इथे येऊन आपले नाव नोंदणी करून घ्या. जे नवीन संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल आणि नव्यानं आपला संघ उपस्थित झालेला असेल या मैदानावरती तर आपले जे सगळे खेळाडू आहेत त्यांची टीम लिस्ट प्लेइंग इलेव्हन आणि संघनायकांना इथे येऊन आपली नाव नोंदणी करून घ्या. त्याला सामना सुरू करा मामा आवाज द्या थोडासा खेळाडूंना. सहा चेंडू आणि सात धावींची गरज आपण पाहतो. ही ह्या सामन्याचं हे कॅल्क्युलेशन आपल्या समोर आहे. स्ट्राईक एंडला 03 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला गणेश आणि नॉन स्ट्राईक एंडला तो 03 क्रमांकाचा जर्सी तुम्हाला बघायला मिळेल. विकास नंबर टाकलेला क्रमांक टाकलेली जर्सी क्रिकेटमध्ये 1999 सालापासून वापरण्यास सुरुवात झाली आणि तिथून पुढे प्रत्येक खेळाडू आपल्या आवडीप्रमाणे क्रमांक आपल्या टी शर्टवरती टाकून क्रिकेट खेळू शकतो. आता हे 03 क्रमांकाचे जर्सी दोन्ही खेळाडूंच्या पाठीवरती तुम्हाला बघायला मिळतील. सहा चेंडू सात धावा हे समीकरण तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि 81 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला अमोल तुम्हाला इथे शेवटचे सहा चेंडू अर्थात नव महाराष्ट्र भिवरी या संघाकडे टाकताना तुम्हाला तो खेळाडू गोलंदाजी मार्गवरती बघायला मिळणार आहे. संघनायक मात्र पहा क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे चेंजेस करतोय. बरेचसं क्षेत्ररक्षण मोठं जाळं त्यांनी विणलेलं आहे आणि सहा चेंडू सात धावांची गरज असताना सामना पुन्हा एकदा इथे सुरू होतोय. डावखऱ्यातच हा खेळाडू तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला मिड विकेट मध्ये बरंच लांब लांब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पुरेपूर बॉन्डर लाईनवरती खेळाडू उभं करून ठेवलेला आहे. सहा चेंडू सात पहिला चेंडू आपण पाहू. ओ पहिला चेंडू यावेळेस इथे कॉटन बोल्ड आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद बाप. पहिल्या चेंडूवरती फलंदाज कॉटन बॉलचा शिकार ठरला आणि पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला माघारी यावं लागलं. तर पाच चेंडू आता शेवटच्या शिल्लक आहे. त्याने येणाऱ्या पाच चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून सात धावींची गरज आहे. ही स्पर्धा आता आपण पाहतो लाईव्ह युट्यूबद्वारे. अर्थात शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव अर्थात संदीप तांबे अँड टीम त्यांचा सगळ्या मित्रपरिवार आणि त्यांचा सगळा संघ आपण पाहतो रांजणगाव गावामध्ये ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं पाहत आहेत.
रांजणगाव एक छोटंसं गाव आणि संदीप तांबे सातत्यानं रांजणगाव संघाबद्दल मी खेळताना बघत आलोय आणि एक चांगलं नेतृत्व पहा त्या खेळाडूचं आहे, तो सुद्धा आज ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं पाहतोय कारण सामना तितका महत्वाचा झालेला आहे. 5 चेंडू 7 धावींची गरज, पंखावरती विश्वास ठेव, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला सुद्धा तुझी खरी अवकाच. 5 चेंडू 7 धावींची गरज असताना पुन्हा एकदा आता इथे 11 ब्लास्टर्स ज्यांच्या नावात ब्लास्टर्स आहेत ना त्यांना ते नावाप्रमाणे कामगिरी करावी लागणार आहे. शेवटची विकेटही आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये, मला वाटतं ज्यानं शेवटचं षटक टाकलं होतं तो खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. अजिंक्य आता पहा, अजिंक्य ऑन स्ट्राईक, 5 चेंडू 7 धावा. अमोल आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आणि यावेळेस मात्र आपण पाहतो हा चेंडू अजिंक्यसाठी, बॅट आणि बॉलचा संपर्क आपण पाहतो इथे होत नाही आणि लागोपाठचा हा निर्धाव चेंडू तुम्हाला इथे बघायला मिळेल. 4 चेंडू आणि 7 धावा. पहा या निर्धाव चेंडूनं पुन्हा एकदा समीकरण पालटलं जातंय. शेवटचे 4 चेंडू मैदानामध्ये शिल्लक राहत आहेत आणि 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 7 धावींची गरज इथून पुढे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आता हा चेंडू खूप महत्वाचा आहे, तो 11 ब्लास्टर्स इनामगाव संघाच्या साईडनं. आता पहा अगदी 1:30 वाजत आलेत, पहिला सामना आपला मैदानामध्ये बघायला मिळतोय, आपण खेळवतोय आणि पहा यावेळेस हा चेंडू शतरक्षक समोर झेल टिपला आणि सामना संपतोय इथे आणि सामना जिंकला 9 महाराष्ट्र बिवरी.